स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजी स्थगिती दिली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे, त्यामुळे पेच प्रश्न निर्माण झाला आहे. आता राज्य सरकारला ओबीसींबाबत इम्पेरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून ही माहिती राज्य सरकारला मिळालेली नाही. केंद्र सरकारने ही माहिती राज्य सरकारला द्यावी यासाठी सरकार पाठपुरावा करत आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते. तसेच या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती समोर येते. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. भुजबळ यांनी फोटो पोस्ट करत या भेटीची माहिती दिली आहे. तर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली असंही भुजबळ यांनी म्हटलंय. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी हेमंत कार्मेक, नाशिक.